नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने इयत्ता 6वीचं सुलभ भारती हे पुस्तक समोर ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, गाणी तुम्हाला खूप आवडत असतील, नाही का? तुमच्या आवडीचंच, तुम्ही आधी अनुभवलेलंच, ऐकलेलंच गाणं आज मी तुमच्यासमोर म्हणणार आहे. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. प्रत्येकालाच मामाच्या गावाला जायचं आहे, पण सध्या आपण किती मोठ्या संकटात अडकलेलो आहोत माहितीच आहे की नाही तुम्हाला? आपल्याला जाता येत नाही आहे गावाला, पण आता जाता आलं म्हणून काय झालं? आपण गेल्या वर्षी तरी मामाच्या गावाला गेला असेल, नाही का? मग तिथे काय मजा केली? हां, खूप मजा केली असणार आहे की नाही तिथं? तोच अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. कशातून घ्यायचा आहे? तर या सुलभ भारतीचा जो दुसरा पाठ आहे, माझा अनुभव, याच्यातून आपल्याला हा पाठ अभ्यासायचा आहे की आपण कसा अनुभव घेतला. जसं या पाठामध्ये मुलांनी मामाच्या गावाला गेल्यानंतर जो अनुभव घेतला, तोच अनुभव आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. चला तर मग सगळ्यांनी पुस्तकं समोर ठेवायची आहेत, पेज नंबर 2 काढायचं आहे आणि प्रत्येक ओळीवर तुम्हाला बोट ठेवायचं आहे. आणि त्या त्यावेळेस मी तुम्हाला ज्या सूचना देणार आहे तिकडं लक्षसुद्धा द्यायचं आहे, बरं का? पाठ दुसरा, माझा अनुभव. वार्षिक परीक्षा संपली, मी आणि रीमा घरी आलो. घरी पोहोचताच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे. रीमाने आनंदाने उड्या मारल्या, पायातले पैंजण छुम छुम वाजवत ती घरभर फिरली. पुन्हा एकदा लक्ष द्या, वार्षिक परीक्षा संपली, मी आणि रीमा घरी आलो. घरी पोहोचताच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे. रीमाने आनंदाने उड्या मारल्या, पायातले पैंजण छुम छुम वाजवत ती घरभर फिरली. या पाठातल्या मुलाला परीक्षा संपल्यामुळं आता मोकळं मोकळं वाटायला लागलेलं होतं, खूप आनंद झाला होता, आणि त्यात त्याच्या बहिणीला पण खूप आनंद झाला होता. ते दोघे घरी आलेले होते आणि त्यातच त्यांच्या आईने सांगितले की आता सुट्टी आहे की नाही, सुट्टी पडली, मग आपल्याला कुठं जायचं आहे? मामाच्या गावी जायचं आहे, राहायला जायचं आहे, तिथे मजा करायची आहे. आणि मग खूप या मुलांना दोघांनासुद्धा आनंद झाला. मग ते दोघे आनंदाने उड्या मारायला लागले. आपण आनंदाने कधी उड्या मारतो? जेव्हा आपलं मनासारखं होतं. बघा, आपण अभ्यास केला आणि त्याला शाबासकी मिळाली, आपल्याला खूप आनंद होतो, होतो की नाही? आपल्याला आईने खाऊ दिला, आपण काय करतो? आनंदाने उड्या मारतो, हे की नाही? छान वाटतं की नाही आपल्याला? आणि तसंच मग इथं पण मुलांनी आनंदाने उड्या मारल्या आणि पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली सगळीकडे, कारण आनंद ती व्यक्त करत होती आणि त्यामुळं ती रीमा काय करायला लागली? घरभर सगळीकडे ती फिरायला लागली. त्यातच मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो, आगगाडीत बसलो. आगगाडी झुकझुक करत चालली होती. आगगाडीचा आवाज कसा येतो जाताना? झुकझुक झुकझुक येतो की नाही? आगगाडी झुकझुक करत चालली होती. खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते, म्हणजे काय? खिडकीतून वारा यायला लागलेला होता आणि तो वारा तिला स्पर्श करून जात होता आणि त्यामुळं भुरभुर भुरभुर तिचे केस काय होते? उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते, म्हणजे चमकत होते. त्याच्याखाली अधोरेखित करायचं आहे, लुकलुकणे म्हणजे चमकणे. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता, कारण ते कुठे निघाले होते दोघे जण? रीमा आणि मुलगा त्या पाठातला मामाच्या गावी निघाले होते. तिचा चेहरा आनंदाने प्रसन्न दिसत होता. आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेत फडफडत होती. फडफडत होती म्हणजे वारा येत होता ना, त्यामुळे ती उलटली जात होती फडफडणे, तसा आवाज येत होता त्या पानांचा. ती वाचताना तल्लीन झाली होती, म्हणजे काय? ती मग्न झाली. तल्लीन होणे म्हणजे काय? त्याच्याखाली अधोरेखित करा, तल्लीन म्हणजे मग्न होणे. आई वाचनात तल्लीन झाली होती. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो, थंडगार वाऱ्याचा झुळका अंगावर झेलू लागलो.
खिड़की उघडीच असल्यामुळे थंडगार वारं त्या खिडकीतून यायला लागलं होतं, त्याची झुळूक यायला लागलेली होती आणि अंगावर तो वारा त्या पाठातील मुलगा झेलू लागला होता आणि हे वातावरण कसं मनमोहक करणारं होतं। बघा, मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो। आम्ही म्हणजे कोण? पाठातील मुलगा, रीमा आणि त्याची आई तिघी जण गावाला जाण्यासाठी निघाले होते। आगगाडीत बसले, प्रवास कशाने करत होते? ते आगगाडीने प्रवास करत होते। आगगाडी झुकझुक झुकझुक चाललेली होती आणि खिडकीत बसलेल्या रीमाचे केस वारा येत होता ना, त्यामुळे ते काय होते, भुरभुर उडत होते। आणि खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते, ऊन येत होतं ना आणि त्याच्यामुळे ते चमकत होते तिचे डोळे। तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता। कुणाचा दिसत होता? रीमाचा, कारण ती खूप आनंदी झाली होती त्यामुळे तिचा चेहरा कसा प्रसन्न दिसत होता। आणि आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती, म्हणजे पानाशी उलटली जात होती, कारण वारा खूप होता आणि तो खिडकीतून वारा येत असल्यामुळे ती पानं कशी होती, फडफड फडफड करत होती। ती वाचनात तल्लीन झाली होती, आई खूप मग्न झाली होती पुस्तकात। आपण पण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा आपण काय करतो, कुणी मोबाईल घेऊन बसतं, कुणी पुस्तक घेऊन बसतं, कुणी गेम खेळतं, नाही का, प्रत्येकजण काही ना काहीतरी करत असतं प्रवास करत असताना। तसंच या पाठामध्ये त्या मुलाची आई काय करत होती, पुस्तक वाचत होती आणि तितकी तल्लीन झाली होती ते पुस्तक वाचण्यामध्ये, मग्न झाली होती। आपण तल्लीन कधी कधी होतो? एखादं आपल्याला आवडतं गीत लागलेलं असतं बघा, तेव्हा आपण तल्लीन होतो। आवडता चित्रपट लागलेला असेल तेव्हा आपण तल्लीन होतो। आणि आपल्या आवडीचा खेळ लागलेला असेल, समजा उदाहरणार्थ भारत पाकिस्तानची जर मॅच लागली असेल आणि तुम्हाला आईने जर एखादं काम सांगितलं तर आपण ऐकतो का, त्याच्याकडे लक्ष देतो का, आई बोलवत असेल तर? नाही देत, कारण आपण तेव्हा कुठं तल्लीन झालेलो असतो, कुठे मग्न झालेलो असतो, तर ते खेळ पाहण्यामध्ये मग्न झालेला असतो। तो क्रिकेट खेळ पाहण्यामध्ये, ती मॅच पाहण्यामध्ये आपण मग्न झालेला असतो, तल्लीन झालेला असतो। तल्लीन होणे म्हणजे काय? मग्न होणे त्याच्यामध्ये। तर असाच या पाठामध्ये जो मुलगा होता त्याची आई काय करत होती, ते पुस्तक वाचण्यामध्ये तल्लीन झालेली होती। मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो। आता काय करावं, त्याला खेळायला दुसरं काही साधनच नव्हतं ना। मग आई पुस्तक वाचत होती, बहीण आईच्या मांडीवर बसली होती, काय करावं? मग हा काय करायला लागला, खिडकीतून सहज बाहेर बघायला लागला होता। तुम्ही बघितले विद्यार्थी मित्रांनो, आगगाडीमधून जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला काय दिसतं माहिती आहे का, ती झाडं पळताना दिसत असतात। ॲक्च्युली बघायला गेलं तर ती झाडं पळतात का? आपण पुढे जात असतो, रेल्वेने आपण प्रवास करत असतो, नाही का, आगगाडीने आपण प्रवास करत असतो, त्यामुळे झाडं तिथंच असतात। पण ती आपल्याला रेल्वेमधून पाहताना, त्या आगगाडीमधून पाहताना आपल्याला ती कशी असते, आपल्याबरोबर पळताना ती दिसत असतात। आता कित्येक अनुभव आपण कित्येक वेळेस असा घेतलेला असणार आहे, नाही का। मग खिडकीतून बाहेर तो पाठातील मुलगा पाहू लागला, थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलू लागला। ती वाऱ्याची थंडगार झुळूक त्याच्या अंगाला बिलगून जात होती, स्पर्श करून जात होती। आणि तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशीकडे गेले। आपण बघा, आपण प्रवास करत असताना कित्येक जण आपल्याबरोबर प्रवास करत असतात, बरोबर आहे की नाही। मग अशातच जेव्हा हे मुलं प्रवास करत होते तेव्हा त्यांच्या बाजूच्याच एका त्या बाकावर एक मावशी बसलेल्या होत्या आणि मग त्या मुलाचं लक्ष त्या मावशीकडे गेलं। त्याच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसलं, खुदकन हसलं, गालातल्या गालात ते हसलं बघून। लहान मुलं हसतात बघा, आपण जर त्याच्याकडे बघून हसलं की ती मुलंसुद्धा आपल्याकडे बघून हसत असतात, तसंच या मुलाकडेसुद्धा ते बाळ बघून खुदकन हसलं। मी बाळाला मांडीवर घेतला। आपण घेतो की नाही, आपल्याला एखादं मूल आवडलं की आपण काय करत असतो, त्या बाळाला मांडीवर घेत असतो। ती खिडकीतून बाळाला मांडीवर घेतलं, ती खिडकीतून पळणारी झाडे टुकूटुकू पाहू लागलं। टुकूटुकू पाहणे म्हणजे एकटक ते पाहू लागलं आणि पाहता पाहता ते गाढ झोपी गेलं। आपण कधी गाढ झोपी जातो? जेव्हा आपण खूप थकतो बघा, तेव्हा गाढ झोपी जातो, नाही का। तसंच ते गाढ झोपी गेलं। पुन्हा एकदा बघा, तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशीकडे गेले। त्याच्या मांडीवर बसलेले छोटंसं बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसलं। कुणाच्या? त्या मावशीच्या मांडीवर त्यांचं जे बाळ होतं छोटंसं, ते त्या मुलानं पाहिलं आणि त
त्या मुलाने त्याला खेळवलं असणार आहे, त्यामुळे त्याला खूप हसू आलं, हसलं आणि बघ आपल्या मनासारखं झालं की ती मुलं पण लगेच येतात बघ आपल्याकडे, आपण जर त्यांना खेळवलं तर ती मुलं येतात. तसंच ह्याला मुलांनी खेळवलं असणार आहे त्यामुळे ते पटकन त्याच्याजवळ आलं. मी बाळाला मांडीवर घेतलं, ती खिडकीतून पळणारी झाडं टुकूटुकू एकसारखे ते पाहायला लागलं आणि ते खिडकीतून पळणारे झाडे टुकूटुकू पाहू लागलं. पाहता पाहता ते गाढ झोपी गेलं आणि स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रीमाने पळत पळत मामाला गाठलं, कारण खूप दिवसांनी त्यांची भेट झाली होती. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यातील घुंगूर माळा खुळूखुळू वाजत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगूर माळा बघितलं आपण, बैलपोळा सण साजरा करतो बरोबर आहे की नाही, मग त्यावेळेस काय केलं जातं, या बैलांना सजवलं जातं की नाही, त्यांच्यात घुंगराच्या ज्या माळा असतात त्या घातल्या जातात आणि त्या कशा वाजतात, खुळखुळ खुळखुळ ह्या वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो, म्हणजे मामाच्या घरी आम्ही त्या बैलगाडीत बसून निघालेलो होतो. तोवर सायंकाळची वेळ झाली होती, म्हणजे संध्याकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नद्यांच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. झाडातील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गाईचे हंबरणे, हंबरणे म्हणजेच ओरडणं आम्हाला ऐकू येत होतं. त्याचबरोबर बकऱ्याचे बे बे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुई थुई नाचत होतं, कारण हा प्रसंग कुठला होता मुलांना, तर खेड्यातील होता. आणि या सगळ्यांनी तिघांनी पण अनुभव कुठला घेतलेला आहे, या खेड्यातला त्यांच्या मामाच्या गावचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रीमाने पळत पळत मामाला गाठले, ती जाऊन पटकन मामाला भेटली. तिला खूप आनंद झाला होता कारण सुट्ट्या मिळाल्या होत्या. आम्ही बैलगाडीत बसलो. मामानं बैलगाडी आणली होती, त्या बैलगाडीत ते बसले होते. बैलांच्या गळ्यातील घुंगूर माळा, जे घुंगराची जी माळ होती, ती खळखळ खळखळ खुळखुळ खुळखुळ वाजत होती आणि बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो, म्हणजे हे सगळेजण, आई, तो मुलगा आणि रीमा त्याची जी बहीण होते, ते सगळे बैलगाडीत बसून कुठे निघालेले होते, मामाच्या घरी निघालेले होते. तोवर पोहोचेपर्यंत सायंकाळ म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि पानांचा सळसळ आवाज यायला लागला होता. येतो की नाही वारा आले की बघा पानांचा सळसळ सळसळ आवाज येतो, तो आवाज यायला लागला होता. नदीच्या पाण्याचं खळखळ, म्हणजे हे कुठे निघाले होते, त्या म्हणजे बैलगाडी नदीच्या बाजूनी निघालेली होती, त्यामुळं तो आवाज त्यांना ऐकायला येत होता. आणि झाडातील पक्ष्यांची किलबिल, म्हणजे पक्षी कुठे निघाले होते, संध्याकाळी आपल्या आपल्या घरट्याकडे निघाले होते, किलबिल ऐकायला येत होती. शेतात चरणाऱ्या गाईंचं हंबरणं ऐकायला होतं, ओरडणं त्यांचं ऐकायला येत होतं. त्याचबरोबर बकऱ्याचं बेबे आवाजसुद्धा या वातावरणात सगळा मिसळून गेला होता. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती, कारण वारं सुटलेलं होतं. आणि मन हे सगळं पाहून त्या मुलाचं मन आनंदाने थुई थुई नाचायलेलं होतं, म्हणजे खूप त्याला आनंद झालेला होता. आणि त्यामुळं तो असं म्हणतो की मन आनंदानं थुई थुई नाचत होतं. घरी येताच तोंडभर हसून मामीनं आमचं स्वागत केलं. तोंडभर हसणं म्हणजे की तिला खूप आनंद झाला होता बघा, आणि त्यामुळे ती त्यांना म्हणली, या या बसा. आपण पण खूप दिवसांनी आपल्या मामाकडं मामीकडं गेलं तर म्हणतात की नाही, या या बसा, आता आलाच आहात तर राहून जा, असं म्हणतात की नाही. मग तसंच ही मुलं पण गेल्यानंतर मामीनं काय केलं, त्यांचं स्वागत केलं तोंडभर हसून, या असं ती म्हणाली. मामींची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होती, का तर त्यांनाही कुणी खेळायला नव्हतं ना, आणि मग ती त्यांची वाट बघत बसली होती. आम्ही एकमेकांना कडकडवून भेटलो, म्हणजे खूप दिवसांनी भेटले ना ते त्यांना, म्हणजे प्रेमानं त्यांनी मिठी मारली. आपण कधी प्रेमानं मिठी मारतो बघा, खूप दिवसांनी एखाद्याला भेटला असेल, आपला मित्र जर खूप दिवसांनी भेटला तर आपण काय करतो, त्याला प्रेमानं मिठी मारतो. आईशी आपली खूप दिवस जर भेट झाली नाही, आपण जर हॉस्टेलला राहत असू तर गेल्यानंतर बॅग एकदाची टाकली की आपण काय करतो, आईला कडकडून म्हणजे प्रेमानं आपण मिठी मारतो. तसंच ती कडकडून त्यांनी त्यांना भेटले. आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली, म्हणजे कोण, आईची आई, आजी आली. आम्ही आजीला बिलगलो, म्हणजे आई आजीला पण आम्ही भेटलो. तिने आम्हाला जवळ घेतले, आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला. जी पूर्वीचे लोक असतात बघा,
प्रेम व्यक्त करत असताना ते अशा पद्धतीने करतात, म्हणजे डोक्यावरून हात फिरवतात, तोंडावरून हात फिरवतात, खूप दिवसांनी आलीच ग माझी बाई असं म्हणतात ना. आपल्याला किती असं खूप छान वाटते की नाही, आपली काळजी कोणीतरी घेते, आपल्याला कोणीतरी विचारते, खूप छान वाटतं आपल्याला, म्हणून आपल्याला त्या लोकांकडं जावंसं वाटतं. असंच झालं आणि या मुलाच्या बाबतीत त्याच्या आजीनं त्याच्या डोक्यावरून त्या मुलीच्या आणि त्या मुलाच्या पण डोक्यावरून हात फिरवला, म्हणजे रीमाच्या पण डोक्यावरून आणि त्या पाठातल्या मुलाच्या पण डोक्यावरून हात फिरवला. त्याला खूप आनंद झाला, तोंडावरून हात फिरवला, तिच्या हाताचा थरथर स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता. म्हणजे किती दिवसांनी भेटली ही मुलं मला, जणू असं तिला सांगायचं होतं त्या स्पर्शावरून. आम्हाला खूप गहिवरून आलं, भरून आलं अंतःकरण, कारण आम्ही आमच्या आजीला खूप दिवसांनी भेटलो होतो. आपल्याला पण होतं की नाही, आपली आजी खूप दिवसांनी आपल्या जर आपल्याला जर भेटायला आले असेल गावाकडून तर आपण म्हणतो ए जाऊ नको हां, तर राहा इथं दोन चार दिवस. आपण म्हणतो की नाही तिला गहिवरून आता परत चालली तर नको नको जाऊ नकोस तू, कारण आजी प्रत्येकाला आवडते, कुणाला आवडत नाही, कारण छान छान गप्पा गोष्टी सांगत असते की नाही सगळं आपल्या मनासारखं. आपल्याला जर आई रागवत असेल तर आईला पण ती रागवत असते, ए ह्यांना काही म्हणायचं नाही बरं का, म्हणून आपल्याला आजी प्रिय असते, बरोबर आहे की नाही. म्हणून या मुलांना पण खूप गहिवरून आलं, भरून आलं, का बरं तर आजीनं खूप प्रेमानं त्यांना स्पर्श केला होता. दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल, धमाल म्हणजे काय, मज्जाच मज्जा. खेडेगाव आहे ना ते, खेडेगाव म्हटल्यानंतर काय येणार, फक्त घरात बसणं असणार आहे का, तर नाही शेतात पण जाणं आहे, तिथं झाडावर बसणं आहे की नाही, म्हणजे विहिरीवर फिरायला जाणं, पोहणं आहे की नाही, आणि मग मस्त मस्त काही काही आंबा खा, केळी खा, जे काही असेल ते शेतामध्ये ते आपण खाणार, अशी ती मजा करायला लागली मुलं. विहिरीवर पोहायला जाणं, शेतात बागडणं म्हणजे फिरणं, आंब्याच्या झाडावर चढणं, कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणं. पाडाचा आंबा म्हणजे काय मुलांना, तर अर्धवट पिकलेला असतो, जेव्हा तो अर्धवट पिकतो की नाही तेव्हा तो खाली पडतो बघा, मग त्याला काय पाडाला असं म्हणतात. त्या पाडाचा आंबा तोडून खाणं, बैलगाडीत मामाबरोबर फेरफटका मारणं. आपण तर शहरामध्ये टू व्हीलरवर फोर व्हीलरमध्ये आपण फिरत असतो, पण खेड्यामध्ये नाही ना. आता बऱ्याच ठिकाणी तिथं पण फोर व्हीलर आलेले आहेत, पण अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला बैलगाडी दिसते. या बैलगाडीमधून फिरण्याची मजा काही वेगळीच असते मुलांना. मग मामांबरोबर ही मुलं फेरफटका त्या बैलगाडीतून मारायला जाणार होती, आज शेतावर तर उद्या आमराईत. आमराई म्हणजे काय, आंब्याचं जे वन आहे त्या आंब्याच्या वनामध्ये, म्हणजे आंब्याच्या झाडांची जी बाग आहे त्या बागेमध्ये ही मुलं फिरायला जाणार होती. रोज मज्जाच मज्जा, कसलं अभ्यासाचं टेन्शनच नाही का, त्यांची वार्षिक परीक्षा संपलेली होती आणि त्यामुळे ही मुलं खूप मज्जाच मज्जा करणार होती. आपण पण खूप मजा करतो, आता पण खूप मजा केली असणार आहे की नाही परीक्षा संपल्यावर, बरोबर आहे की नाही. आपण खूप मजा केली परीक्षा संपल्यावर, पण आता पुन्हा आपली शाळा चालू झाली, पण आता पण मजा करायची आपल्याला. आपण कशातून, या पाठातून मजा करायची. आपण आता जाता आलं नाही म्हणून काय झालं, आपण गेल्या वर्षीची मजा आहे की नाही ती आपल्याला अनुभवायची आहे, ती आपल्याला आठवायची या पाठाच्या माध्यमाद्वारे. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलंच नाही, आम्ही परत गावी आलो. आमची सुट्टी संपली ही सगळी आम्ही सुट्टी कुठे घालवली, या मामाच्या गावी आम्ही ही सुट्टी घालवली, ते आम्हाला समजलंच नाही, आम्ही परत गावी आलो. बघा पुन्हा एकदा, दुसऱ्या दिवसापासून नुसतीच धमाल, म्हणजे लगेच पहिल्या दिवशी गेल्या त्यामुळे आम्हाला तिथं काही करताच आलं नाही. मग आम्ही काय केलं, दुसऱ्या दिवशीपासून आता मजा करायचं ठरवलं. धमाल कधी करतो आपण, जेव्हा आपण रिलॅक्समध्ये असतो, निवांत असतो, तेव्हा आपण काय करत असतो, धमाल मजा करत असतो, नाही का. तसंच ह्या मुलांनी ठरवलं, आता काय आपल्याला अभ्यासाचा ताण नाही, आपल्याला कोणी विचारणार नाही, आपल्याला कोणी रागवणार नाही, जसं पाहिजे तसं आपण करणार. ही मजा मुलं त्यावेळेस करायला त्यांनी ठरवलं आणि विहिरीवर पोहायला जाणं. मग कुठं कुठं जायचं बघा, ही मुलं विहिरीवर पोहायला चालली, ती मजा वेगळीच असते. वरून उडी मारायचं आणि खूप मजा येते. जसं आपण स्विमिंग टँकमध्ये पोहतो तिथलं वेगळं आणि गावाकडचं पोहणं वेगळं, हा खूप फरक आहे या ठिकाणी. आणि मग ही मुलं विहिरीवर फिरायला त्यांनी जायचं ठरवलं, शेतात बागडायचं, सगळीकडे फिरायला जायचं. आपण इथं शहरामध्ये कुठं फिरतो, बागेमध्ये फिरतो, मग या मुलांना तिथं काही जाता येत नाही. मग ही मुलं कुठं जातात खेड्यातली, शेतामध्ये फिरायला जातात. हां, ती शेतामध्ये बागडायला लागली, फिरायला लागली, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या काढायला लागली. ती काही मजा वेगळीच असते, कारण असं कैऱ्या खाणं आणि झाडावर चढून कैऱ्या खाणं याच्यात वेगळीच मजा असते मुलांना. आणि त्याचबरोबर पाडाचा आंबा तोडून खायला लागला, म्हणजे सगळा विचार करायला लागला, आता उद्यापासून आम्ही ही मजा करणार.
बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणं आज शेतावर, तर उद्या अमराईत मामाबरोबर फिरायला जाणं. आज शेतात जायचं, शेतात काय लावलंय ते बघायचं, शेतातली मजा घ्यायची, आणि नंतर आम्ही काय करणार, कुठं अमराईची बाग दिसते का, आंब्याची बाग कुठं दिसते का, त्या ठिकाणी जायचं, आणि मग तिथं मस्तपैकी आंबे खायचे, अगदी ताव मारून पूर्ण मनसोक्त त्या ठिकाणी आनंद लुटायचा, अशी मजा करायची या मुलाने ठरवली. रोज मज्जाच मज्जा, कसलाच अभ्यासाचा त्रासच नाही आणि काही दुसरं करणंच नाही, म्हणजे इतकं त्यांना त्या मुलाला आनंद झाला होता, इतकं आनंद त्याचा गगनात मावत नव्हता, काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलंच नाही. आम्ही परत गावी आलो, म्हणजेच मुलांनी मस्त एन्जॉय केला, मस्त सुट्टीचा आनंद लुटला, आणि मग शेवटी मुलं कुठं आली, परत त्यांच्या गावी आली. विद्यार्थी मित्रांनो, मलाही असाच एक अनुभव आला, पण या पाठातल्यासारखा नाही, पण दुसराच एक अनुभव आला. गेल्या वर्षी जेव्हा मी वर्गामध्ये असाच एक आईवरचा पाठ शिकवत होते, तो पाठ शिकवत असताना तो शिकवण्यामध्ये मी एवढी तल्लीन झाले होते की थोड्या वेळाने मी पाहते तर सगळी मुलं रडायला लागली. मला कळलंच नाही मुलं का रडत आहेत. फक्त मी सांगत होते की आई आयुष्यामध्ये किती महत्त्वाची असते. हां, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जर आईच नसेल तर कल्पना करून बघा बरं, आपल्याला आईच जर नसेल आपल्याजवळ तर काय होईल आपले. हां, कसं राहू आपण आईशिवाय. हे सांगत असताना मी एक एक गोष्ट जेव्हा मी त्यांच्यासमोर सांगत होते, आई आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची असते, पाहिजे त्या वस्तू, लगेच म्हटलं की आई आपल्याला दिसते. आपण हे पाहिलं बघा या पाठामध्ये, पण आई आपल्याला लगेच काय केली, त्या मुलांना मामाच्या गावी घेऊन गेली, त्यांना मज्जा लुटता आली. कुणामुळं? आईमुळंच लुटता आली काय? तसंच असे बरेच अनुभव मी मुलांना जेव्हा सांगत होते तेव्हा ती मुलं रडत होती. मग मी त्यातल्या काही मुलांना विचारलं, तुम्ही का रडतायत? तर तिथल्या एका मुलीने खूप सुंदर उत्तर दिलं, मॅडम आत्तापर्यंत ना मी आईला खूप त्रास दिला हो, मी आईला कधीच कामात मदत केली नाही, आणि मी जेव्हा डबा आणायची ना तेव्हा काय करायची, डबा असाच अर्धवट खायची आणि फेकून द्यायची, आणि अन्न वाया जायचं, पण मला त्याचं काही वाटायचंच नाही, कारण ते मला आवडत नव्हतं ना. आणि मग नंतर कळलं की आई आपल्याला किती कष्टाने, तेव्हा तुम्ही सांगत होता पाठ की आई सकाळी किती लवकर आपल्यासाठी उठते, किती कष्टानं आपल्याला सगळं बनवून देते, आपल्याला हवं नको त्याची काळजी घेते. आणि ते मला आता पाठ शिकवत असताना लक्षात आलं, आणि जेव्हा असं म्हटलं तेव्हा इतकं वाईट वाटायला लागलं ना, ती रडायला लागली, आणि मग तिनं आपलं मनोगत व्यक्त केलं. खूपच अगदी तिचं मन भरून आलं होतं, गहिवरून आलं होतं तिला, आणि ती सांगत होती, मॅडम आत्तापर्यंत की नाही मी आईला खूप त्रास दिला, मी सारखं आईला म्हणत होते मला हे नको, मला ते नको, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. आणि मग तेव्हा तिला तिची चूक लक्षात आली, आणि जेव्हा नंतर मी जेव्हा ते पॅरेंट्स काही कारणामुळे मला भेटायला आले पालक त्यांचे, तेव्हा सांगत होते की मॅडम आमच्या मुलीमध्ये खूप बदल झाला आहे. मी विचारलं काय झालं, तुम्ही काल काही शिकवले का आमच्या मुलांना? मी म्हटलं नाही मी पाठच शिकवत होते. तर पाठ शिकवत असताना ही मुलं आज घरी येऊन चक्क काम करायला लागली. मग खरंच मला त्यावेळेस इतका आनंद झाला ना, हा माझा अनुभव आहे का मुलांना, खूप आनंद झाला. कारण आपण एखादी गोष्ट जेव्हा शिकतो ना त्याचा अनुभव एक वेगळाच असतो. बघा मी हा माझा घेतलेला अनुभव आहे की कुठंतरी आपल्या शिकवण्याचा मुलांवर परिणाम झाला हे ऐकलं ना तेव्हा खूप समाधान झालं. तुम्हालाही मुलांनो, प्रत्येकाला आपल्याला कामामध्ये मदत करताच आली पाहिजे. दुसरा एक अनुभव मी घेतलेला होता, जेव्हा मी सांगत होते की जे उरलेलं अन्न आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, ते काय करायचं आहे आपल्याला, इतरांना खायला देता आलं पाहिजे. मग काही मुलं सांगत होती की मॅडम आम्ही काय करतो, उरलेलं अन्न आहे की नाही आम्ही प्राण्यांना देतो, खायला देतो. काही जण सांगत होते की आम्ही केलेला स्वयंपाकातला पहिला घास आम्ही प्राण्यांना देतो. म्हणजे प्राणी मात्रांवर दया करणं हे किती महत्त्वाचं आहे ह्या मुलांना लक्षात आलं. फक्त आपण त्यांना विचारत नाही, ह्या मुलांजवळ भरपूर भरपूर काहीतरी साठा. तुम्हाला आता बरेच काहीतरी असं वाटत असणार आहे मॅडमने आम्हाला विचारावं अनुभव आणि आम्ही सांगावं का बरं, तर आपण असा अनुभव बरेच प्रत्येक मुलांनी घेतलेला आहे की नाही. आता सुट्टीमध्ये पण बऱ्याच जणांनी आता शाळा आवडते का तुम्हाला घरी राहणं आवडतं असं जर विचारलं तर तुम्ही लगेच कळणार नको नको आम्हाला शाळा आवडते. आधी आपल्याला शाळा आवडत नव्हती, सारखं असं वाटायचं की सुट्टीच घेतली पाहिजे कारण सुट्टीमध्ये खूप मजा करू, पण आता नको वाटते की नाही सारखं तेच. शाळेमध्ये आल्यानंतर आपण किती जणांना भेटत असतो, आपले अनुभव शेअर करत असतो, एकमेकांना सांगत असतो की नाही. मग आता हे सांगायचं राहिलं ना, आपल्याला सांगता येत नाही आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला या पाठाच्या माध्यमातून एकमेकांना अनुभव हे सांगायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुट्टीमध्ये काय अनुभव घेतला?
तुम्हाला ही सुट्टी कशी वाटली तो अनुभव तुम्हाला सांगायचा आहे आणि हा अनुभव आपल्याला जपून ठेवता आला पाहिजे, इतरांना तो अनुभव सांगता आला पाहिजे, त्याचा बऱ्याच जणांना फायदा होत असतो। बघा काही जण म्हणत होते आम्ही नवीन काहीतरी करायला शिकलो, बरोबर आहे, टाकाऊ पासून टिकाऊ अनेक गोष्टी आपल्याला सुट्टीमध्ये करता आल्या पाहिजेत, शिकलेलेत बऱ्याच मुलांनी, का बरं तर या सुट्टीचा सदुपयोग, म्हणजेच हे अनुभव जर तुम्ही समोरच्याला सांगितलं तरच कळेल, तुम्ही सांगितलाच नाही अनुभव तर तुम्हाला कळेल का? कळणार नाही। बघा हिरकणीचा आपण पाठ अभ्यासला, तिनं काय केलं मुलासाठी, ती तेवढ्या कड्यावरून उतरून आली म्हणून त्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव दिलं गेलं, बरोबर आहे की नाही? हे पाठ अभ्यासला म्हणजे आई मुलासाठी किती करू शकते, हे त्याच्यातून प्रत्येक पाठ आपल्याला नवीन काहीतरी अनुभव देऊन जात असतो, मग हा अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडत असतो आणि आपल्याला काय करायचं आहे, या अनुभवाचा फायदा करून घेता आला पाहिजे। बघा या पाठामध्ये पण पाहिलं की नाही आपण आई कशा पद्धतीनं त्या मुलांना मामाच्या गावी नेते आणि तिथं गेल्यानंतर मुलं त्या गाडीमधून जात असताना प्रवास कसा असतो ते पाहतात, त्याचबरोबर प्रवास करत असताना खिडकीतून येणारा वारा कसा त्यांना थंडगार करणारा होता, त्याचबरोबर मुलं जेव्हा फिरत होती तर तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं की फिरत असताना त्यांनी कशा पद्धतीनं मजा केली, शेतामध्ये ते कसे बागडले, आंब्याच्या झाडावर चढून त्यांनी कैऱ्या कशा खाल्ल्या, पाडाला आलेला आंबा कसा खाल्ला, म्हणजे या सगळ्या गोष्टी मुलांनी या पाठामध्ये अनुभवलेल्या आणि ते आपल्यासमोर मांडलेले। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालासुद्धा असे बरेच अनुभव सांगता आले पाहिजेत। मग काय, माझा आलेला अनुभव हा मी सांगितलेला आहे, मग या पाठामध्ये आलेला अनुभव या मुलाने सांगितलेला आहे, तुम्हालासुद्धा असे वेगवेगळे अनुभव येत असतील तर ते तुम्हाला सांगताच आले पाहिजे। आणखी एक जाता जाता जी एक गोष्ट सांगते मी छोटीशी, जे मी अनुभवलेली आहे, असे तर भरपूर आहेत अनुभव सांगण्यासारखे, पण त्यातला मी अगदी मला खूप स्पर्शून गेलेला होता तो अनुभव तो सांगते। एक मुलगा गेल्या वर्षीचा एक मुलगा स्वतःचा अनुभव सांगत होता की रस्त्यावरून जात असताना एक भिकारी त्याला दिसलेला होता आणि तो ते उकंड्यावरचं ते अन्न पडलेलं होतं ते खात होता आणि जेव्हा या मुलाचं त्याच्याकडे लक्ष गेलं की तो इतका भुकेने त्रस्त झालेला होता, त्याला असं वाटत होतं काहीतरी मला खायला मिळालं पाहिजे, काहीतरी मला खायला मिळालं पाहिजे, त्याला हेही कळलं नाही की ते घाण आहे, उकंड्यावर पडलेलं घाण आहे, ते उष्ट आहे, खरकट आहे, चांगलं नाही आहे, खाऊ नये, पण त्याला भूक लागली होती ना, पोटाची भूक भागवणं हे खूप गरजेचं होतं। आणि मग तेव्हा ह्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली या मुलाच्या आणि मग त्याने काय केलं, त्याचा ज्या आईने त्याला बांधून दिलेला डबा होता तो त्याने काय केला, त्याच्या तो समोरच्या त्या भिकाऱ्याला त्यानं खायला दिला। आणि जेव्हा त्याने हा अनुभव पूर्ण वर्गासमोर सांगितला तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत होते, का? अरे स्वतःसाठी कोणीही करतं नाही का, पण दुसऱ्यासाठी करा, दुसऱ्यासाठी करा, का बरं तर त्या जो भुकेजलेला जो होता मनुष्य त्याने किती आशीर्वाद दिले असतील त्याला, नाही का? का तर याचा डबा त्यांना त्याला पूर्णपणे खायला दिला असं तर आपलं उरलेला पण देतोच खायला, पण उरलेला पण खायला देतोच, पण यानं आईनं दिलेला डबा कोणाला दिला होता, त्या समोरच्या त्या भिकाऱ्याला खायला दिलेला होता। असे खूप छान छान अनुभव आहेत मुलांनो की तुम्हाला सांगण्यासारखे, की इतके बदल होतात ना मुलांमध्ये, याच्यामध्ये खूप अनुभव मी गेल्या वर्षी घेतलेले आहेत की असे मुलं सांगत होते, इतकं छान वाटत होतं ऐकताना की हे अनुभव तुम्हाला घ्यायचे आहेत, फक्त हे गावाला जायचाच अनुभव नाही तर तुमच्या सभोवताली असे बरेच आहेत बघा अनुभव की ते तुम्हाला घेताच आले पाहिजेत आणि ते तुम्हाला फक्त घेऊन स्वतःजवळ नाही ठेवायचे, आपल्या आईला, वडिलांना, बहिणीला, भावाला, शिक्षकांना आपल्याला सांगताच आले पाहिजेत। पुस्तकी ज्ञानच फक्त उपयोगाचं नाही आहे आपल्याला, तर या ठिकाणी सभोवतालचं पण ज्ञान खूप उपयोगाचं आहे आणि हे तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे, एकमेकांना सांगता आलं पाहिजे, याचा बराच उपयोग इतरांना सुद्धा होतं। आपल्याला पाहिजे तेवढे खाणे, उरले अन्न वाया न दवडणं देणे हा धर्म नव्हे, संतांनी सुद्धा सांगितलं आहे आपलं अन्न आपल्याला वायपट घालवू द्यायचं नाही आहे। शेतकरी किती शेतात कष्ट करतात, पिकवतात आणि आपण काय करतो, पाहिजे तेवढं खातो, उरलेला डबा फेकून देतो, तर असं नाही करायचं बरं का, जेवढं पाहिजे ना तेवढंच खायचं आहे आणि उरलेलं असेल तर त्या प्राण्यांना, पक्ष्यांना आपल्याला देताच आलं पाहिजे।
आणखी मुलं सांगत होती मॅडम आम्ही काय करतो की नाही आमच्या घरी की नाही आम्ही पक्ष्यांना ना खाण्यासाठी एक तिथं ना एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी ठेवतो हे करतो म्हणजे ही दया निर्माण झाली मुलांमध्ये म्हणजेच काय त्यांच्यामध्ये भावना निर्माण होणं खूप गरजेचं आहे. बघा जर अनुभवच घेतला नाही तर कळेल का तुम्हाला. म्हणून प्रत्येक अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. पुढच्याच ठेस मागच्या शाळा हे कशावरून आली म्हणे की अनुभव घेतला ना. अनुभव घेतला चांगलं वाईट काय याच्यासाठी अनुभव असणं खूप गरजेचं आहे. म्हणून बरेच उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला का सांगितले मुलांच्या बाबतीत. आपण जसं शिकवू तसं तुम्ही शिकत असता बरोबर आहे का. शिक्षक जसं सांगतात तसंच तुम्ही शिकत असता. मग चांगलं सांगितल्यावर चांगल्या गोष्टी आपल्याला त्या शिकून घेताच आल्या पाहिजेत. हा अनुभव आपल्याला घेताच आला पाहिजे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो माझा अनुभव हा पाठ आज आपण अभ्यासला. मला आशा आहे की नक्कीच तुम्हाला या पाठाचा आनंद लुटता आला आणि यातले अनुभव तुम्ही घरी बसून घेतले असणार. विद्यार्थी मित्रांनो या पाठातले बरेच अनुभव बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा गेल्या वर्षी ते मामाच्या गावी गेले असतील तेव्हा घेतले असतील आणि जेव्हा संधी येईल तेव्हा तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना आपल्या शेजारी पाजारी जर असतील कोणी तर त्यांना हे अनुभव आपल्याला सांगताच आले पाहिजेत. धन्यवाद.